ऍक्ट सुरू करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगते. आज आपण सगळ्याजणी इथे आहोत ते कुणामुळं? मनीषा मॅम, रितू मॅम, प्रेरणा मॅम नाही, त्या पण इथं आज आहेत त्या एका अशा व्यक्तीमुळं की आपण सगळ्यांनी तिला अभिवादन करायला पाहिजे. त्या सावित्रीबाई फुले जी आपली आपल्याला अक्षरं गिरवायला शिकवली आणि आज आपण सर्वजण जे आपले ते इनर टॅलेंट किंवा काय सगळं सादर करतोय ते कुणामुळं असेल तर फक्त सावित्रीबाई फुले. आणि माझ्या आईच्या पाठीमागची कल्पना अशी आहे सर की सावित्रीबाई फुलेंच्या मनात येते जसं की शंकर पार्वती वगैरे की आपण पृथ्वीवर जाऊन बघूयात आपल्या लेकींचं काय चाललंय आणि ते हट्ट धरता येतात ते ज्योतिबा फुलेंना घेऊन पृथ्वीवर येत आहे आणि मी ते ऍक्ट सादर करते. निघायचं ना पृथ्वीवर ज्योतिबाची, पाहिलं ते येताना कशी विमान उडवत होती ती आणि तिथं काय तिन्ही सेना दलांची लेकींची परे आणि हा टीव्हीवर गृहमंत्र्याची संरक्षण मंत्री झाली आणि हा बोर्ड रिझल्ट बघा, संख्या जास्त, गुणवत्ता जास्त, लेकींची एवढा मोठा उद्योगाचा पसारा, चार दमडीसाठी हात पसरणार आहे आपल्या लेकींचा आणि ह्या इथे या नमलेल्या पर्या सौंदर्य स्पर्धा, माझ घरातल्या चौघींनी सौंदर्य स्पर्धा भरवली. आज आत्मा कसा तृप्त तृप्त झाला, एवढं सरोपट लावलं दारी त्याचा वेळ गेलाय लग्नापरी, सगळं छान चाललंय. निघूयात आता, थांबा, तो आवाज कसला? ती एकटी ती चौकजण छेडतायत, ओढतायत, लुटतायत आणि त्याला जवळ नका चालू दिला. इकडे काय पडलं? चालत्या गाडीत दोन लुटून कुसकरून फेकून दिले तिला आणि तिथं तिथं न्यायालयासमोर काय करते? न्याय मागायला गेली तिचा थोड. हे काय मूक मोर्चा, निषेध, मेणबत्ती, काळ्या फिती, शिंदुळे, आंधळी देवता, सगळं सगळं व्यर्त आहे. औधमरे पुरे झाले ज्योतिबाची, आता बघवत नाही. आपल्या लेकींसाठी लढायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, कायदे बदलायला पाहिजे, क्रांती घडवायला पाहिजे. आता कोणी प्रियांका आसिफा निर्भया बळी जाणार नाही. छातले जातील ते, हात उडवले जाईल ते लिंग आणि तसं की एमसाला पाठवू त्या वासना अंधारांना. अक्षरे खूप गिरवली, आता अशस्त्र पाजायची वेळ आली आहे, आता अशस्त्र पाजायची वेळ आली आहे.